Hello everybody, today we are going to learn the next part of our lesson, World Heritage. In the last lecture, we come to know about the UNESCO. UNESCO determine the World Heritage Sites. Those sites are protected and maintained by the UNESCO. The sites which are naturally and culturally important to the humanity, those sites are declared as the World Heritage Site. One example is given, that is the Mount Hongshan. This site is naturally as well as culturally important to the human society. Again, the writer tells us about Abu Simbel temples. Those temples came under the dam, Aswan High Dam. So, UNESCO has declared a campaign, and because of the UNESCO's campaign, those temples were saved and they were reconstructed in the another place. So we are going to learn the next passage. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या पॅसेज मागच्या लेक्चरमध्ये आपण तीन पॅसेज बघितलेले होते. यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे अशी जी वारसास्थळं आहेत की ज्यांचा सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा गोष्टींचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये होत असतो. आणि अशा स्थळांचं मग कुठली कुठली स्थळं असतात ती, तर त्यामध्ये मग जंगल असतात, एखादी बिल्डिंग असते, इमारत असते किंवा शहर असतं. अशा स्थळांचा समावेश मग जागतिक वारसास्थळांमध्ये होत असतो. आणि अशा समाविष्ट करण्यात आलेल्या स्थळांचं मग संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम कोण करत असतं? मग युनेस्को करत असते. मग आता मानवजातीसाठी महत्वपूर्ण अशी कुठली स्थळं आहेत? मग या ठिकाणी एक उदाहरण दिले की जे सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहेत. आता सांस्कृतिक म्हणजे काय? बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी माउंट हुंगशान हे जे पर्वत आहे चीनमध्ये असलेलं, ते सांस्कृतिक सुद्धा सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे. कारण का ह्या पर्वताच्या संदर्भात जे काही चित्र आहेत आणि गोष्टी आहेत त्या चीनच्या वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतात. आणि त्याचबरोबर हे पर्वत नैसर्गिक आहे. हा पर्वत बघण्यासाठी लांबून लांबून लोक येत असतात. त्यानंतर मग आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की अशी काही गोष्टी असतात किंवा त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी मग युनेस्को घेत असते. मग यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश केलेला आहे? बघा, इजिप्त या देशाने मग त्यांच्या नाईल या नदीवर आस्वान हाय डॅम नावाचा प्रकल्प बांधण्याचं ठरवलं. आणि हा आस्वान हाय डॅम बांधत असताना काय झालेलं आहे? बघा विद्यार्थ्यांनो, या पर्वत आस्वान हाय डॅम या धरणाच्या क्षेत्रामध्ये बघा काही मंदिरं येत होती आणि ती अबू सिंबल नावाची मंदिरं येत होती. त्याचबरोबर अजून काही असा परिसर होता की जो कल्चरली महत्वपूर्ण होता. मग युनेस्कोने काय केलं? एक कॅम्पेन किंवा मोहीम आखलेली आहे. त्या मोहिमेचा उद्देश काय होता? मग हे अबू सिंबल टेम्पल यांना वाचवण्याचा, त्या ठिकाणाहून ते टेम्पल्स वाचवायचे आणि ते दुसरीकडे स्थानांतरित करायचे असं युनेस्कोने ठरवलं. आणि त्यासाठी $80 बिलियन एवढा खर्च येणार होता. आणि तेवढा खर्च मग युनेस्कोला $50 मिलियन मदत जागतिक म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांकडून मिळाली. आणि नंतर मग ते मंदिरांचं संरक्षण करण्यात आलं. आता आपल्याला पुढे बघायचं विद्यार्थ्यांनो, आता युनेस्कोचं उद्देश काय आहे आणि कुठल्या गोष्टींचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये होत असतो बघूया पुढे. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिकल कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सीनिक साईट. काय सांगितलंय बघा, शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 1965 नंतर काय झालेलं आहे? व्हाईट हाऊस कॉन्फरन्स म्हणजे आपल्याकडे ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये संसद भवन आहे त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट्स म्हणजे काय, मग अमेरिकामध्ये त्यांचं व्हाईट हाऊस आहे. त्यांची जी संसद आहे त्या संसद भवनाला व्हाईट हाऊस या नावाने ओळखलं जात असतं. त्या व्हाईट हाऊसमध्ये काय झालेलं आहे? एक कॉन्फरन्स म्हणजे मिटिंग झालेली आहे. आणि त्या मिटिंगमध्ये काय ठरलं बघा? फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे काय? मग या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज या संस्थेसाठी या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे. म्हणजेच पैशांसाठी, सोय करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. टू प्रोटेक्ट द हिस्टॉरिकल नॅचरल साईट्स बट ऑल्सो टू प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स. मग या ट्रस्टचा उद्देश काय होता बघा? तर मग या ट्रस्टचा उद्देश काय होता? टू प्रोटेक्ट म्हणजे काय? संरक्षण करायचं. कशाचं संरक्षण करायचं? हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स.
हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, अशा स्थळांचं संरक्षण करायचं आणि त्याचबरोबर अल्सो टू प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट, जगातील महत्त्वपूर्ण अशी नैसर्गिक आणि त्याचबरोबर सिनिक साईट, की जे बघण्यास म्हणजे अतिशय सुंदर आहेत किंवा बघण्यायोग्य आहे अशा गोष्टींचा समावेश करायचा. मग 1965 मध्ये काय झालं बघा, व्हाईट हाऊसमध्ये एक बैठक झालेली आहे. त्यामध्ये बैठकीमध्ये एक डिसिजन घेण्यात आला. त्या डिसिजनमध्ये काय करण्यात आलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मग एक ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे. आणि त्या ट्रस्टचा उद्देश काय होता, मग प्रोटेक्ट म्हणजे काय, संरक्षण करायचं आहे की जी गोष्टी किंवा ज्या स्थळं ही नैसर्गिक आणि त्याचबरोबर ऐतिहासिकदृष्ट्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, आणि त्याचबरोबर की जी नैसर्गिकसुद्धा महत्त्वपूर्ण, नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच काय घ्यायचं असं विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं, या ठिकाणी 1965 अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये एक बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की जागतिक अशी नैसर्गिक, ऐतिहासिक आणि या ठिकाणी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गोष्टींचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर developed similar goals and presented them at the United Nations Conference on the Human Environment in Stockholm, Sweden in 1972. मग शेवटी काय ठरलं बघा, 1965 ला बैठक झालेली आणि नंतर 1968 निर्णय झालेला आहे. त्या निर्णयात काय ठरलं बघा, द इंटरनॅशनल युनियन्स, आंतरराष्ट्रीय अशी युनियन म्हणजे काय, संस्था झालेली आहे, युनिटी झालेली आहे फॉर कन्झर्वेशन. कन्झर्वेशन म्हणजे काय, जतन ऑफ नेचर डेव्हलप, नेचर म्हणजे काय, निसर्गद्वारे निर्माण झालेले, त्याचबरोबर सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड डेम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स. आणि गोल्स म्हणजे काय, उद्देश म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या कन्झर्वेशन, फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड डेम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स. मग आता त्यांना कुठं प्रेझेंट करायचं बघा, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करायचं. कशासाठी बघा, ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट. ह्युमन एन्व्हायरमेंट म्हणजे काय, मानवाचा जो परिसर आहे किंवा पर्यावरण आहे, ते कुठं प्रेझेंट करायचं होतं बघा, इन स्टॉकहोम, स्वीडनमधील स्टॉकहोम या शहरामध्ये प्रेझेंटेशन करण्यात येणार होतं. कधी बघा, 1972. पुढे काय झालं बघूया. Following the presentation of these goals, the convention concerning, आता या ठिकाणी फॉलोविंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, मग आता प्रेझेंटेशन करताना गोल्स म्हणजे काय, 1972 प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे, काहीतरी टार्गेट निश्चित करण्यात आलं, ध्येय निश्चित करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये मग कशा कशाचा समावेश करण्यात आला बघा. द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ द वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजे काय, जागतिकदृष्ट्या कल्चरल म्हणजे सांस्कृतिक नैसर्गिक वारसास्थळ वॉज ॲडॉप्टेड बाय युनेस्को. म्हणजे मग या ठिकाणी काय ठरण्यात आलेलं आहे, युनेस्कोने काय करायचं आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक असे स्थळांचं ॲडॉप्टेशन म्हणजे काय, आपल्या ताब्यात घ्यायची आहे. ॲडॉप्टेड बाय द युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स, युनेस्कोची जी जनरल कॉन्फरन्स आहे, त्यांनी काय करायचं आहे, जागतिक म्हणजे जगातील कुठल्याही देशामध्ये असलेली नैसर्गिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांचं संरक्षण करण्याचं ठरवण्यात आलं. आणि ती स्थळांचं संरक्षण करण्यासाठी मग युनेस्कोने एक योजना आखली की ती स्थळं आपल्या ताब्यात घ्यायची आणि त्यानंतर त्यांचं जतन आणि संवर्धन करायचं. ऑन द नोव्हेंबर 1672 नोव्हेंबर 16 1972 मध्ये मग युनेस्कोने काय ठरवलेलं आहे, जगातील म्हणजे एक असा कुठला एक स्पेसिफिक देश का नाही, तर जगामध्ये असणारे वेगवेगळे जे देश आहेत, त्या जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये असणारी वेगवेगळी स्थळ, की जी सांस्कृतिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत, अशा स्थळांचं मग युनेस्कोने संरक्षण आणि संवर्धन करण्याचं ठरवलं. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, आता जागतिक वारसा स्थळांची निर्मिती किंवा ठरवणारी जी समिती आहे, ती समिती कशी तयार होते ते आपल्याला या पुढच्या पॅसेजमध्ये बघायचं आहे. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साईट्स विल बी लिस्टेड ॲज द युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट.
मग आज बघा जागतिक वारसा स्थळांमध्ये कुठल्या गोष्टींचा किंवा कुठल्या स्थळांचा समावेश करायचा हे ठरवण्याचं काम कोण करत असतं, मग वर्ल्ड हेरिटेज कमिटी करत असते. कमिटी म्हणजे समिती. या ठिकाणी तुम्हाला मराठीत अर्थ विचारला जाऊ शकतो, कमिटी म्हणजे काय, मग समिती, जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज समिती. मग आता या ठिकाणी काय सांगितलं बघा, आज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप. मग ही एक महत्वाची संस्था आहे, ती काय करत असते बघा, लोकांचा समूह आहे रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग, जबाबदार आहे कशासाठी बघा, एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड ऍज द युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे युनेस्को मधून किंवा युनेस्कोने कुठल्या स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता द्यायची हे ठरवण्याचं काम कोणाकडे आहे बघा, वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे आहे. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करत असते, युनेस्को पुढे एक यादी सादर करत असते की जी स्थळं जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहेत, आणि त्यांच्या स्थळांचा मग समावेश कशामध्ये होत असतो, वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये होत असतो. आणि ती स्थळांचा समावेश करण्यासाठी युनेस्कोला गाईडलाइन करण्याचं काम कोण करत असतं, मग वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द कमिटी मीट्स वन्स अ इयर. आता बघा ह्या कमिटीची मग बैठक कधी होते, वर्षातून एकदा होत असते. वन्स इन अ इयर म्हणजे काय, वर्षातून एकदा, वन्स अ इयर. कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट्स पार्टीज. आता या ठिकाणी किती सभासद असतात, मग 21 सभासद असतात. कुठून असतात बघा, स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6 इयर्स टर्म्स बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. आता या कमिटीची वर्षातून एकदा बैठक होत असते, वर्ल्ड हेरिटेज कमिटीची वर्षातून एकदा बैठक होते, आणि त्या कमिटीमध्ये किती मेंबर असतात, 21 मेंबर्स असतात. आणि त्या 21 मेंबरचं निवड केली जात असते, कशाच्या माध्यमातून होत असते बघा, 6 इयर्स टर्म, 6 वर्षांसाठी त्यांना या कमिटीतील मेंबर्सला कार्य करायचं असतं. बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. वर्ल्ड हेरिटेज सेंटरचं जे सर्वसाधारण सभागृह असतं, ते सभागृह या मेंबर्सला निवडत असतं, आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो, 6 वर्षांचा असतो. म्हणजेच बघा विद्यार्थ्यांनो, आता संपूर्ण जगामध्ये भरपूर अशी वारसा स्थळं आहेत, आता सगळ्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं जाऊ शकतं का, नाही. मग यासाठी काही नियम आहेत आणि निकष आहेत, ते नियम निकष ठरवण्याचं काम कोणाकडे आहे, वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे आहे. आता ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करत असते, युनेस्कोला सांगत असते की हे पर्टिक्युलर स्थळ आहे की त्याचा तुम्ही जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करा. मग आता या कमिटीचा कार्यक्रम कसा असतो बघा, वर्षातून एकदा या कमिटीची बैठक होत असते, या कमिटीमध्ये 21 मेंबर्स, 21 रिप्रेझेंटेटिव्ह 21 मेंबर्स असतात, आणि ते मेंबर्स कुठून निवडले जात असतात बघा, ते मेंबर्स वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्ली या मेंबर्सला निवडत असते, आणि त्यांचा कार्यकाळ किती असतो, 6 वर्षांचा असतो. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स विद इन देअर टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. मग आता या ठिकाणी बघा, हे जे 21 मेंबर्स आहेत, त्यांना वेगवेगळे स्टेट्स पाडून दिलेले असतात की एका स्टेटमधलं काम, म्हणजे आता बघा आपल्या भारतामध्ये आपण एखादी ट्रीप अरेंज करतो, मग आपण ठरवतो की नाही ह्या वर्षी मला महाराष्ट्र दर्शन करायचं, या वर्षी गोव्याला जायचं, नंतर अहमदाबाद बघायचं, गुजरात बघायचं, असं आपण ठरवत असतो. म्हणजे भारताचे आपण वेगवेगळे पार्ट करतो, आणि त्यातील आपल्याला जे स्थळ आवडत असतं ते स्थळ आपण त्या ठिकाणी ट्रीपसाठी निवडत असतो. मग याच प्रकारे मग आता या कमिटीच्या मेंबर्सला काय केलेलं आहे, वेगवेगळे जगाचे भाग करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे आता पर्टिक्युलर 5-6 देश या एका मेंबरने बघायचं, 5-6 देश या दुसऱ्या मेंबरने बघायचं, असं त्या ठिकाणी त्यांना ठरवून दिलेलं असतं. काय सांगितलं बघा, द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल. मग या पार्टीज काय करतात, तरी जबाबदार असतात कशासाठी बघा, फॉर आयडेंटिफाईंग, आयडेंटिफाय म्हणजे काय, त्यांनी शोधून काढायचं, अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स विद इन देअर टेरिटरी, नवीन जी अशी वारसा स्थळं आहेत त्यांच्या, म्हणजे त्यांच्या कार्यकक्षेमध्ये येणारी. आता वर्ल्ड या स्टेट पार्टीजला काय केलेलं असतं, पर्टिक्युलर एरिया वाटून दिलेला असतो, आणि त्यांच्या एरियामध्ये येणारी अशी काही स्थळं आहेत ती त्यांनी शोधून काढायची आहेत. ही जबाबदारी कोणी दिली असतं त्यांना बघा, वर्ल्ड हेरिटेज कमिटीने दिलेली. वर्ल्ड हेरिटेज कमिटी हे कार्य करत असते. टू बी कन्सिडर्ड फॉर द इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. मग वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा स्थळांची जी यादी बनवली जात असते, त्या यादीमध्ये
कुठल्या स्थळांचा समावेश करायचा याचं काम त्या स्टेट पार्टीजला दिलेलं असतं. आणि ते स्टेट पार्टीज काय करतात, त्यांच्या अंडर येणारे जे काही देश आहेत त्या देशांमधील कुठली स्थळं आहेत त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य त्या स्टेट पार्टीजला असतं. म्हणजेच मग बघा विद्यार्थ्यांना, आपण असं सांगू शकत नाही की आमच्या देशामधील एक स्थळ आहे की त्याला तुम्ही जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करा असं नाहीये. तर या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज कमिटी असते, त्या कमिटीमधील मेंबर यांना ठराविक झोन दिलेले असतात किंवा भाग दिलेले असतात आणि त्या भागांमध्ये त्यांना काय करायचं असतं, ते स्थळ शोधायची असतात आणि त्यानंतर मग वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्यांचं नाव लागत असतं किंवा त्या देशात त्या साईटचा समावेश होत असतो. पुढे बघूया, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता वर्ल्ड हेरिटेज साईट कसं होत असतं किंवा एखादं स्थळ हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ कसं बनत असतं ते पुढच्या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. बघूया, देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. मग आता 5 परीक्षा किंवा 5 पायऱ्यांमधून एखाद्या स्थळाला जावं लागत असतं. त्या 5 पायऱ्या पास केल्यानंतर ते स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होत असतं. The first of which is for the country or the state party to take an inventory of its significant cultural and natural sites. आता 5 स्टेप्स मधून सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितलेली बघा. The first of which is for the country. कंट्री म्हणजे काय, देश किंवा स्टेट पार्टी किंवा म्हणजे बघा या ठिकाणी राज्य. एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या देशातील राज्यामध्ये काय करायचं त्यांनी, टू टेक अन इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे काय बघा, अ डिटेल लिस्ट म्हणजे वस्तूंची तपशीलवार यादी करायची आहे. ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स म्हणजे थोडक्यात बघा विद्यार्थ्यांनो, आता महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे, भारतामध्ये महाराष्ट्राचा समावेश होत असतो. आता या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी या सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहेत यांची एक यादी तयार करावी लागत असते. दुसरी स्टेप बघूया काय आहे. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. मग याला काय म्हटलं जात असतं, प्राथमिक स्तरावर प्राथमिक स्वरूपाची यादी. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. मग आता ही जी प्राथमिक स्तरावर जी यादी केलेली असते ती यादी अतिशय महत्वपूर्ण असते. कारण जर या प्राथमिक स्तरावरची जी यादी आहे त्या यादीमध्ये जर एखाद्या स्थळाचा समावेश नसेल तर त्याचा नंतर जागतिक वारसा स्थळाच्या स्थळांमध्ये समावेश केला जात नसतो. म्हणजेच मग या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांना, ज्याप्रमाणे आपण मेडिकलचे किंवा इंजिनिअरिंगचे राऊंड असतात त्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये नाव आल्यानंतर मग दुसऱ्या राऊंडमध्ये नाव येतं किंवा जी काही प्रोसेस असते त्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये नाव येणं महत्वपूर्ण असतं, त्याप्रमाणे मग युनेस्कोने काय नियम ठरवून दिलेला आहे की स्टेट पार्टीजने काय करायचं आहे. जी प्राथमिक स्वरूपाची यादी करत असतात जागतिक वारसा स्थळांची किंवा जी स्थळं नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे त्या पहिल्या यादीमध्ये त्या स्थळाचा समावेश झाला पाहिजे. पहिल्या यादीमध्ये जर त्या स्थळाचं नाव असेल तरच ते नाव सेकंड लिस्टमध्ये पुढे येत असतं. It is important because nomination to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Next, the countries are then able to select the sites from their tentative list to be included on the nomination file. मग आता या ठिकाणी बघा, ती कमिटी जी आहे ती कमिटीला आपण आपल्या देशातील किंवा राज्यांमधील किंवा एखाद्या महाराष्ट्रामधील आपण काय करायचं, त्यांना प्राथमिक जी स्थळं आहेत किंवा जी महत्वपूर्ण अशी स्थळं आहेत त्यांची प्राथमिक यादीमध्ये समावेश करून द्यायचा नावांचा. आणि त्यानंतर मग ती कमिटी दुसरं ते पहिल्या यादीमध्ये समावेश असेल तरच दुसऱ्या यादीमध्ये नाव जात असतं, हे महत्वपूर्ण नियम आहे. नंतर मग काय सांगितलंय त्यांनी, तिसरी स्टेप काय सांगितलेली आहे. द थर्ड स्टेप इज रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. नेक्स्ट द कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट, बघा आपण पुढे गेलो एकदम लिस्ट. नेक्स्ट द कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट द साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. मग आता एखाद्या आपल्या देशामध्ये आपल्या देशाला अधिकार आहे, म्हणजेच कुठले कुठले नावं आपल्याला पुढे पाठवायची आहे ते नावं निवडण्याचा अधिकार त्या देशाला प्राथमिक स्तरावर दिलेला असतो.
लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन द नॉमिनेशन फाइल. म्हणजे नॉमिनेशन फाईल मध्ये या ठिकाणी कुठले नावं पाठवायचे आहेत ते नावं पाठवण्याचा अधिकार त्या देशाला दिलेला असतो. थर्ड स्टेप इज द रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय द टू ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल कौन्सिल ऑन द मॉन्युमेंट्स अँड द साइट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. मग पुढची स्टेप काय सांगितलेली बघा. पहिली स्टेप काय सांगितलेली आहे, या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये एखाद्या देशातील किंवा देशाच्या राज्यामधील एखादे जे स्थळं आहेत त्या स्थळांची प्राथमिक स्वरूपात यादी केली जात असते आणि पहिल्या यादीमध्ये ज्या स्थळाचं नाव असेल त्या स्थळाचा दुसऱ्या यादीमध्ये समावेश होत असतो. नंतर काय सांगितलेलं आहे, आता त्या देशाने म्हणजे समजा भारतामध्ये महाराष्ट्र राज्य निवडलेलं आहे त्या राज्यामधील कुठल्या स्थळांना जास्त इम्पॉर्टंट द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार त्या देशाला असतो. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा. मग आता थर्ड स्टेप इज द रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. मग आता थोडक्यात काय करायचं, रिव्ह्यू करायचं आहे म्हणजे जी फाईल पुढे पाठवलेली आहे, नॉमिनेशन नामांकन करण्यात आलेलं आहे, ज्या स्थळांना नामांकन करण्यात आलेलं आहे त्याची जी फाईल तयार केलेली असते त्याचं अवलोकन बघा. फाईल बाय टू ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल कौन्सिल ऑन द मॉन्युमेंट्स. मग या ठिकाणी दोन कमिटी मेंबर्स असतात. ते कमिटी मेंबर्स काय करतात बघा, त्या फाईलमध्ये कुठल्या स्थळांचा समावेश केलेला आहे त्यांचा अभ्यास करत असतात. योग्य आहे की अयोग्य आहे, ते स्थळ खरंच जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होण्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे त्या स्थळांचं विश्लेषण करण्याचं कार्य ॲडवायझरी बॉडीज करत असतात. म्हणजे ते मेंबर्स जे आहेत त्या कमिटीमध्ये ते करतात. ते मेंबर कुठून असतात बघा, इंटरनॅशनल कौन्सिल ऑन द मॉन्युमेंट्स अँड द साइट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन हू देन मेक रिकमेंडेशन टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि नंतर मग हे मेंबर्स काय करत असतात बघा, वर्ल्ड हेरिटेज कमिटीला सांगत असतात, रिकमेंड करत असतात की तू रिकमेंडेशन म्हणजे काय सजेशन किंवा प्रपोजल वर्ल्ड हेरिटेज कमिटीला ते प्रपोजल पाठवतात की बाबांनो तुम्ही या गोष्टींचा किंवा या स्थळांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करा. बघूया पुढे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन. आणि वर्षातून एकदा वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक होत असते. कशासाठी बघा, की त्यांनी जे नावं पुढे केलेली आहेत किंवा जे नावांचा समावेश या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करण्यासाठी पाठवलेलं आहे त्याचं परत एकदा ते रिव्ह्यू करत असतात, परत एकदा बघत असतात की ती नावं खरंच त्या योग्यतेची आहेत की नाही. And decide which sites will be added to the World Heritage List. आणि त्यानंतर मग ठरवतात की भरपूर नावं पुढे पुढे आलेली ॲडवायझरी बोर्डनेची नावं सांगितलेली आहेत त्या नावांमधून कुठली स्थळं निवडण्याचं कार्य हे वर्ल्ड हेरिटेज कमिटी करत असतं. द फायनल स्टेप इन बिकमिंग द वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲट लिस्ट वन ऑफ 10 सिलेक्शन क्रायटेरिया. आता शेवटची स्टेप काय बघूया. द फायनल स्टेप इन बिकमिंग द वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या स्थळांमध्ये यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी एक शेवटची पायरी आहे. ती पायरी काय बघा, इज डिटरमाइनिंग म्हणजे निश्चित करायचं आहे वेदर ऑर नॉट, हो किंवा नाही, काय निश्चित करायचं आहे, नॉमिनेटेड साईट्स म्हणजे ज्या स्थळांचं किंवा ज्यांचं नामांकन करण्यात आलेलं आहे त्या स्थळांचं नामांकन करण्यात आलेलं आहे ते स्थळ ॲट लिस्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. म्हणजे बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनो वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नाव येण्यासाठी खूप किचकट अशी ही प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले काय केलं जात असतं, एक कमिटी असते वर्ल्ड हेरिटेज कमिटी, ती काय करते त्यांच्या मेंबर्सला काय केलं जात असतं, एरिया डिवाईड करून दिलेला असतो. ते काय करतात मग, त्या एरियामधील त्यांच्या अंडर येणाऱ्या एरियामधील स्थळांची यादी करत असतात. पहिल्या यादीमध्ये जर नाव असेल तरच त्या स्थळांचा पुढच्या यादीमध्ये समावेश होत असतो. पुढच्या यादीमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर मग काय केलं जात असतं, त्या देशातील राज्याला किंवा सरकारला अधिकार दिलेला असतो की त्यांनी आता ते जी लिस्ट पाठवलेली आहे त्या लिस्टमधील कुठल्या स्थळांना पुढे पाठवायचं की नाही. म्हणजे तो अधिकार कोणाचा असतो, त्या ठराविक देशाचा असतो. आता त्या देशाने काही नॉमिनेशन करून म्हणजे ही स्थळं तुम्ही पाठवावं असं सांगितल्यानंतर मग ती फाईल पुढे पाठवली जात असते. ती फाईल पुढे पाठवली गेल्यानंतर दोन ॲडवायझरी बोर्डची कमिटी असते, ती कमिटी काय करते मग ही जी यादी खरंच त्यांच्या समोर आलेली आहे ती चेक करत असतात की ती स्थळं खरंच त्या लायकीची आहेत की नाही, म्हणजे जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी योग्य आहेत की नाही,
त्या स्थळांची मग ते ऑब्झर्वेशन करण्याचं काम ती कमिटी करत असते. त्यानंतर फायनल स्टेप आहे बघा कुठली स्टेप सांगितलेली आहे. मग या ठिकाणी परत मग काय सांगितलं बघा शेवटच्या स्टेपमध्ये काय सांगितलेलं आहे. द फायनल स्टेप इन बिकमिंग द वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग निश्चित करायचं आहे. त्यासाठी त्यांना काय करायचं आहे 10 क्रायटेरियामधून जावं लागणार आहे. आणि या 10 क्रायटेरियामधून गेल्यानंतर मग त्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होत असतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आज काय केलेलं आहे 5 स्टेप्स बघितल्या. आता पुढच्या ज्या 3-4 लाईन आहेत त्या आपण बघून घेऊया. नंतर मग एक आपले नंतर एक पुढच्या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग पार्ट ऑफ द स्टोरी बघूया. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया, बघा आता काय सांगितलं मी, या 5 स्टेप्स मधनं जर ती साईट गेली पर्टिक्युलर ठिकाणाने जर या 5 क्रायटेरिया पास केलेल्या असतील किंवा या 5 स्टेप्स जर त्यांनी पास केल्या तर काय होणार आहे बघा. इट कॅन देन बी इन्स्क्राइब ऑन द वर्ल्ड हेरिटेज साईट. इन्स्क्राइब म्हणजे काय, कोरलं जाणं. नंतर मग त्या स्थळाचा कशात समावेश होत असतो बघा, जागतिक वारसा स्थळामध्ये त्या स्थळाचा समावेश होत असतो. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस and is chosen, it remains the property of the country on whose territory it sites, but it also becomes considered within the international community. आता या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो, म्हणजे ह्या 5 स्टेप्स मध्ये गेल्यानंतर त्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होत असतो. आणि ते समावेश झाल्यानंतर काय सांगितलंय बघा, वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इट चोजन इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी इट साइट्स. मग आता टेरिटरी म्हणजे काय, रिजन. आता समजा भारतातील एका स्थळाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला म्हणजे ते भारताचा त्यातील भारताचा हक्क संपणार आहे का, असं नाही, तर ती भारताचीच प्रॉपर्टी राहणार आहे. त्याचबरोबर इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर, त्याचबरोबर ते काय ठरणार आहे बघा मग, इंटरनॅशनल कम्युनिटी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे समूह आहे त्यांचा पण हक्क त्या स्थळावर असणार आहे. म्हणजेच काय बघा, आपल्या देशातील जर एखाद्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला तर ते स्थळ भारताच्या मालकीचंच असणार आहे, त्यात काही प्रश्नच येत नाही. पण त्याचबरोबर जागतिक कमिटीचा त्या ठिकाणी हक्क सुद्धा असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा अभ्यास बघितला. त्याचबरोबर वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जाण्यासाठी कुठल्या स्टेप्स असतात त्या बघितलेल्या आहेत. आता येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढे काय कुठल्या साईट्स यांचा वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश केलेला ते बघायचं आहे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस पार्ट व्हेरी नाईसली. सो टेक केअर अँड गुड बाय.